बॅक टू एस जी ए क्लास आज आपण बघणार आहोत ऍडव्हान्स एक्सेल ऍडव्हान्स एक्सेल मध्ये आज आपण बघणार आहोत कंडिशन ऑफ ओके तर मागच्या पार्ट मध्ये आपण कंडिशन फॉरमॅटिंग हे सुरुवातीचं पाहिलं होतं आता आपल्याला पुढे कंडिशन ऑफ फॉर्मॅटिंग बघायची आहे चला तर मग बघूयात की आपल्याला कंडिशन ऑफ फॉर्मॅटिंग कसे यूज करायचे आहे आता आपण एक्सेल शीट मध्ये इथे आलेलो आहोत तर मागील व्हिडिओमध्ये मी कंडिशनल फॉर्मॅटिंग इथे मी तुम्हाला सांगितलं होतं कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये आपण हायलाइट सेल रूल्स पाहिले होते तर त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी खाली लिंक देईलच ती तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला कंडिशनर फॉर्मॅटिंगमधला हा जो फर्स्ट रूल आहे हायलाइट सेल रूल्स हे तुम्हाला व्यवस्थित समजतील आता आपल्याला बघायचं आहे टॉप बॉटम रूल्स ओके तर टॉप बॉटम रूल्स मध्ये आपल्याला इथे टॉप टेन्स टॉप टेन आयटम्स टॉप टेन पर्सेंटेज बॉटम टेन आयटम्स बॉटम टेन पर्सेंटेज अबो अॅन ॲव्हरेज बिलो ॲव्हरेज या सगळ्या गोष्टी आपल्याला आता बघायच्या आहेत तर त्याचा यूज कसा करायचा आहे त्याचा आपल्याला वापर कसा करायचा आहे ते बघूयात आता सुरुवातीला जो डेटा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तो तुम्ही सिलेक्ट करा किंवा कोणताही सिलेक्ट करा आता समजा आपण टोटल्स घेतलेले आहेत आता टॉप बॉटम रूल्स म्हणजे काय की आपल्याला टॉप टेन्स आपण रिझल्ट काढताना नाही का, का म्हणत असतो आपण टॉप टेन रिझल्ट दाखवा किंवा टॉप टू टॉप फाईव्ह कोण आलेले आहेत आपल्याला जर असे जर काढायचं असतील पटकन तर आपल्याला हा ही जी कंडिशनर फॉर्मॅटिंग आहे ते आपण यूज करू शकतो म्हणजे आपल्याला बरोबर आपल्याला टॉप टेन आयटम्स काढता येऊ शकतात रा आपल्याला टॉप फाईव्ह काढायचं असेल तर आपण टॉप फाईव्ह काढू शकतो आता ते बघूयात की कसं करता येईल आता टॉप टेन बॉटम सॉरी टॉप टेन काढलेले आहेत मग आता इथे रँकमध्ये आता सगळे टॉप टेनमध्येच आहेत बरोबर आहे बरो बर की ना जासते, जासते तुम आता इथे एंट्री फक्त सातच आहेत तुमचे जर भरपूर जास्त एंट्रीज असतील तर तुम्ही तुम्हाला ते टॉप टेन दिसतील आता मला फक्त काय करायचं आहे टॉप टेन काढायचे आहेत मग मी काय करते इथे फाईव्ह करते आणि ओके करते ओके तर बघा टॉप फाईव्ह मध्ये मा मला एवढे लोक दिसत आहेत ओके समजा मला टॉप टू काढायचे असतील फक्त मग पुन्हा टॉप टेन मध्ये येऊन मी ते टू टाईप करते ओके करते ओके तर इथे आपल्याला टॉप टू आपल्याला इथे दिसत आहे अर्थातच काय की आपल्याला टॉप फायव्ह असो टॉप फाईव्ह असो किंवा टॉप टू असो किंवा टॉप टेन असो तु तुम्ही असे ह्या पद्धतीने तुम्ही रिझल्ट काढू शकता नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला टॉप टेन पर्सेंटेज ओके म्हणजे मध्ये टॉप टेन केलेले लोक किती आहे ओके okay? मग समजा आपण पर्सेंटेज सिलेक्ट केले आणि इथे आपण टॉप टेन पर्सेंटेज कडे आलेले आहोत तर टॉप टेन मध्ये फक्त एकच आपल्याला दाखवते बिकॉज तो एकदम वरती आहे ओके आपल्याला हा टॉप टेन मधला हा फर्स्ट आपल्याला दिसत आहे अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता यानंतर यानंतर आपल्याला बघायचं आहे बॉटम टेन आयटम्स ओके म्हणजे बॉटम म्हणजे सगळ्यात कमी मार्क्स मिळालेले असे स्टुडंट कोणते आहेत समजा आपण टोटलला सिलेक्ट केलं त्यानंतर बॉटम यामध्ये टॉप टू बॉटम्स कोण कोण आहेत तर त्यांचे आपण वेगळ्या कलरनी आपण त्यांना हायलाईट करू ओके okay? तर हे बघा वन फोर्टी फाईव्ह थ्री सिक्स्टी हे दोघं जे आहे त्यांना आपल्याला uh, काय मिळालेलं आहे या स्टुडंटला टॉप uh, टू बॉटम्स मध्ये आपल्याला इथे दिसत आहे ओके आता आपण कलर वाईज फिल्टर देखील लावू शकतो आता हे कलर वाईज फिल्टर म्हणजे काय की समजा आपल्याला आता याला फिल्टर लावायचं आहे मग आपण फिल्टरमध्ये येऊयात फिल्टरमध्ये आल्यानंतर इथे आपल्याला फिल्टर कलर बाय दिलेलं आहे ओके फिल्टर कलर बाय म्हणजे काय की आता समजा मला तर इथे लिस्टमध्ये या लिस्टमध्ये मला तर हे टॉप टू दिसलेले आहेत ओके okay, मला पटकन यांची नावं जर बघायची असतील तर मी काय करू शकते पटकन फिल्टर लावून त्यांना फिल्टर बाय कलर म्हणून आता त्यांचा कलर आपण रेड ठेवलाय तर बघा सी आणि डी हे जे दोन स्टुडंट आहेत हे टॉप मध्ये आलेले आहेत ओके त्यांचा आपल्याला रँक लगेच आपल्याला इथे दिसून येतोय ओके तर सॉर्ट फिल्टर कलर बाय तुम्ही असं करू शकता मी रिपीट करते पुन्हा आता फिल्टर नको असेल तर फिल्टर काढून टाकू शकतो आपण पुन्हा मी काय करते मला आता टॉप बॉटम टू वाले बघायचे आहेत त्यांचे कलर आपण दिलेले आहेत ग्रीन मग काय करायचंय सिंपली सिम्पली यायचं आहे सॉर्ट अँड फिल्टरमध्ये मध्ये आहे फिल्टरला अप्लाय करायचंय फिल्टर अप्लाय करताना तुम्हाला इथे फिल्टर बाय कलर दिलंय आणि मी आता बॉटम टू वाले घेत आहे ओके सो बी आणि ई या दोन स्टुडंटला खूप कमी मार्क्स मिळालेले आहेत म्हणजे बॉटम मध्ये आहेत तर त्यांचे आपल्याला पटकन सगळे डिटेल्स आपल्याला इथे बघायला मिळतात अशा पद्धतीने आपण सॉर्ट फिल्टर पण यूज करू शकतो बाय कलरने आता नको असेल फिल्टर तर फिल्टर आपण काढूयात आता नेक्स्ट आहे की बॉटम टेन पर्सेंटेज ओके आता पर्सेंटेज सिलेक्ट करूयात बॉटम टेन पर्सेंटेज ओके सगळ्यात बॉटम कोण आहे असं समजा आपण त्याला वेगळा कलर देऊ येल्लो देऊयात ओके सर बॉटम टेन पर्सेंटेजमध्ये हा आहे ओके आता नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला की अबो ॲव्हरेज म्हणजे ॲव्हरेजच्या अबोव कोण कोण स्टुडंट आहे ते आपल्याला इथे हायलाइट ऑटोमॅटिकली केले जातील ओके जसं की नाईंटी वन पर्सेंट एटी फाय आणि सेवन्टी सेव्हन्टी अबोव आपण ॲव्हरेज आपण धरतो जास्त अव्हरेज असते ओके अबो एवरेज तर हे सगळे स्टुडंट जे आहेत ते काय आलेले आहेत अबो ॲव्हरेज समजा आता मी क्लिअर रुल्स करते ओके आता आपल्याला बघायचं आहे बिलो ॲव्हरेज ओके सो बिलो मध्ये एवढे बिलो ॲव्हरेजच्या खाली एवढे स्टुडंट आपल्याला दिसून येतात अशा पद्धतीने आज आपण कंडिशनर मध्ये टॉप बॉटम रूल्स मध्ये टॉप टेन आयटम्स टॉप टेन पर्सेंटेज पर्सेंटेज अबो एवरेज अँड बिलो एवरेज हे त्याच करून पाहिलेले आहे तर अशा पद्धतीने आज आपण ऍडव्हान्स एक्सेलमध्ये कंडिशनर फॉर्मेटिंग शिकलो आहोत तर आय होप तुम्हाला आजची माझी व्हिडिओ व्यवस्थित समजली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच लवकर येईल तोपर्यंत स्टे ट्यून अँड कीप वॉचिंग